नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी. होय, आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आज आपण रिसवड येथील इंगवले सरांच्या शंकर बैलाची मुलाखत घ्यायला आलेलो आहोत. तर आपल्यासोबत सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर, तुमचं नाव काय? माझं नाव प्रथमेश तानाजी इंगवले. सर नमस्ते. तानाजी इंगवले. तर सर, तुमचा हा बैल घरचा की विकत आणलेला? बैल विकत घेतलेला. विकत घेतलेला? कधी घेतलेला विकत? आदत मध्ये. आदत मध्ये. मग तुम्हाला छंद कसा का वाटलं तुम्हाला की घ्यावा त्याला आणि पुन्हा रिहर्सल मध्ये आणि मैदानामध्ये आणावा असं? छंद काय, आधीपासूनच घरातलं आहे. वडलासनी आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही पुन्हा विकत घेतला? हो, डबल घेतला. मग त्याला रिहर्सल वगैरे कसं तुम्ही देता? रिहर्सल मध्ये काही दीपक डायव्हर व्यापूर यांचा वाघरा होता मोठा, त्यांच्यावर फेरा काढलेला आहे ती. तर बोला एक म्हणून होता, घरातलाच होता, त्यांच्यावर काढ. हो का? हो. मग तुमच्या घरी ह्याच्या आधीच पण बैल कोणती होती का? ह्याच्या आधी आम्हाला कळत पण असेल तेव्हा होती. तेव्हा होती. हो. सर काय सांगाल, कुठली बैल होती आणि त्यावेळेला असं मैदानावरती वगैरे नेली होती का? बैल घेतला आणि वाडीतून आणला घेतला. त्याच मैदानावरती त्याने गट पास केला. त्याप्रश्न आम्ही उंबरूच्या ह्याच्या फाट्यावर बैल नेला. दोन तीन आठ्या झाला, तिसऱ्या आठ्यात त्याचा एक नंबर केला. चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या, तांब्याच्या ह्याच्या अशा गाड्या मारलेल्या होत्या. दोन तीन आठ झालं, पुन्हा बैलाला मागलं, खुब्यात फ्रॅक्चर झाला. त्याच्यानंतर तो बैल काय आम्हाला काय हाताला लागला नाही. लय पैसे प्रयत्न केला, पैसे भरपूर काढले त्याला. म्हणजे मैदानावरती जायचं म्हटलं तर अशा पण घटना घडून येतात. खुब्यातच मागला पाय निसरला त्याला. कशामुळे काय झालं होतं? झटका बसला पळाल्या, पळत पळत गाडी गेली, झटका बसला, खुब्यात पाय निसरला. आम्हाला काही कळला, दोन दिवस पुन्हा धावून थांबला. त्याच्यानंतर बैल बसला, तो पुन्हा उठला. उठलाच नाही. पुन्हा चोळणारी आणली ती माळवाडी करायला डॉक्टरी झालं. तो काय त्याला काही उपचार झाला नाही. पुन्हा धावून बैल मेला. होय का? आता ह्याच्या प्रती तशी काय घटना घडली का? ह्याच्या प्रती तशी बैल दुसावीन तेव्हा लंगडत होता बैल. गाडीत लागलेलं, छकडं टाकलं तेव्हा गाडीत लागलं त्याला. तिथनं बैल गट काढला, टर सरला. तिथनं परत सेमीला थोडक्यात मार खाल्ल्याला. परत आल्यावर बैल पाय उचलून धरायला लागला. बैल परत महिना दोन महिना बैल जाग्यावर होता. महिना दोन महिना जाग्यावर होता. जाग्यावर होता. परत काय तसा लगेच चौसा झाला. चौसा झाल्यावर छातीत बैल भरलेला. तिथनं परत दीड दोन महिने बैल जाग्यावर. परत सायदाती झाल्यानं परत त्या मागच्या पायाला 32% पडलेलं. कशामुळे काय झालेलं? सुट्टीलाच गाडी शेजारच्या अंगावलेली. होय का? हो. तसलं गाडी गट पास केलेला. 40% केलेला तसं ह्याच्यात. आम्हाला पण कळलं नाही. ड्रायव्हरच्या बघितल्यानंतर पुन्हा आम्हाला कळलं बैलाला लागले. आम्ही गाडी वळवून आणत होतो, नंबर टाकाय, पण ड्रायव्हर म्हटलं नको, बैलाला लागले. तेव्हा बघितलं तर आम्ही बैल बिल सोडला, तिथं ज्या का गोट्यावर नेलेला बैल. मग तिथलं आळसनचं डॉक्टर होत, ते आलं आणि त्यांनी टाकं मारलेलं बैलाला. बैलाला भूल पण चढत नव्हती. दोन इंजेक्शन केली तेव्हा बैलाला भूल चढलेली आणि मग टाके वगैरे मारले. म्हणजे असं मैदानावरती न्यायचं म्हटलं तरी त्याला भरपूर अडचणी अशा आहेत त्या. आता जसं की तुम्हाला एक एक दोन दोन महिना जागेवरती बसायचं म्हटल्यानंतर भरपूर मैदान त्यावेळेस होऊन जाते ती पुन्हा. म्हणजे स्कोप मध्ये यायचं म्हटलं तर थोडं राहतं. आम्ही मागे राहिलो, त्याच्यामुळे मागे राहिलो. मार बसला पुन्हा. होय का? आता कुठेतरी ह्या दोन चार महिन्यात आता चांगलं सुरायला लागले. आता पब्लिक वरून दुई खांदे असले की नाही, कुठनं पडली काय प्रॉब्लेम नाही. त्याचा डायव्हर ना हाय असे कासर सोडून हा म्हणतात, जमतच नाही. आता बैलच पळून देत नाही आपल्या बैलाला. होय का? पब्लिक वरून बैल असतात. पब्लिकला? म्हणजे पब्लिकला जास्त रफ्तार आहे. आतल्यापेक्षा पब्लिकला बैल पळतो. होय का? किती पण पब्लिक असो. आतापर्यंत किती मैदान पटकावली? सहा मैदान झाले असतील. सहा मैदान. सहा मैदान. एखादी आठवण अशी आहे का त्या सहा मधल्या? एखादं मैदान असं असतंय की ते अविस्मरणीय झालेलं असतंय. सहा मैदान म्हणजे शापूरचं मैदान झालेलं बघा. घरची गाडी पळलेली. पब्लिक वरनच होतो पहिल्यांदा, आदत मध्येच पहिल्यांदा त्याला पब्लिक वरनं टाकला. तिथं गाडीनं दोन नंबर केलेला पहिल्या मैदानात. दुसरं मैदान पण तिथंच केलं लगेच, एक महिन्यानं होतं. तिथं एक नंबर केला पब्लिक वरनच. दोन वेळा त्या मैदानात पब्लिक वरनं राहिलेलो. होय का? तिन्ही फेर. तिन्ही फेर. हो. घरचीच गाडी होती तेव्हा पण. होय का? तुमच्या ग्रुपचं नाव काय? शंकर प्रेमी.
शंकर प्रेमी हो, म्हणजे त्याच्याच नावानं तुम्ही नाव दिलंय. ग्रुप अजून मस्त मोठा आहे गेलेली. ती आता काय शेवटी वेळ झालाय म्हटल्यानंतर जिथे आपापल्या टायमिंग अनुसार कॉलेजला शाळेत जाणारी आहे तस टीम, पण तरी सुद्धा युवा पिढीला जी अलीकडे छंद जास्त एवढं पण वाहून नाही घ्यायचंय त्याच्यात. नाही नाही, म्हणजे आम्ही वैयक्तिक सांगतोय असं नाहीये, तर आहेच आम्हाला बघण्यात तसं येत आहे सर की अलीकडे कसं झालंय की एवढा नाद लागलाय ना, आणि जास्त करून युवा पिढीला, युवा पिढी जायची असतात आणि कॉलेज सोडून कुठे आहे तर पुशेगाव अड्ड्यावरती. असं नाहीये, शिक्षणाला महत्व तेवढं दिलं पाहिजे. आपल्याला वेळ ही पुन्हा नाही, शिक्षणाची वेळ पुन्हा मिळणार नाही. एकदा वेळ हातून गेली तर शिक्षण शिक्षणाच्या जागेवर राहिलंच पाहिजे आणि छंद छंदाच्या जागेवर असलंच पाहिजे. आता तुम्ही ठीक आहे घेतलाय, तुम्ही शंकर प्रेमी आहात मान्य, ते वडील करतील एखाद दिवशी तेवढं ठीक आहे, पण इतर वेळेला तुमचं शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि जास्त आम्हाला युवा पिढी त्याच्यात दिसते. सगळी पोरच आहे ती. एक पण असं आरकलं नाही, सगळी सायन्सला येते. होय का? टोटल सगळी सायन्सला येते. गजब, मस्तच वाटलं ऐकून. की मला कसं वाटलं की आहे छंद म्हटल्यानंतर आर्ट वगैरे कॉमर्स असं असेल, पण नाद करावा तर असा की शिक्षण सुद्धा करतायत आणि तेही सायन्स साईडनं. सगळी टीम सायन्स साईड नाही, की असं नाहीये की कोणी आर्ट साईड नाही, शिक्षणात वीक आहे वगैरे असं काही सुद्धा नाहीये. तर खरंच खूप आनंद वाटला आम्हाला आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या चॅनलच्या वतीनं तुम्हाला अभिनंदन की तुम्ही चांगली प्रगती करो अजून. आम्हाला चांगलं वाटलं असं खरंच, भले कमी मैदानं जिंकलेली असू द्या किंवा काय, कारण का त्याला आल्या पण तशा अडचणी आल्या तेच ना त्याच्यामुळे. पण आता जसं तुम्ही म्हटलं की ग्रीप आता घेतलेली आहे, तर नक्कीच म्हणूनच तुम्हाला शुभेच्छा दिले की पुढची वाटचाल तुमची नक्कीच चांगली होणार आणि पुन्हा आम्ही मुलाखतीला येऊ, त्यावेळेला तुम्ही नक्कीच टार्गेट मोठं मोठं टार्गेट सांगणार आहे की हे मैदान ते मैदान ते मैदान. आता जी टीम थोडीशी नर्वसल्यासारखं वाटते मला, ते पुन्हा उत्साहाने असेल. सुट्टी मेकरला कोण असते काय नियोजन? हे एक असतो आणि हे एक असतो. होय का? काय नाव तुमचं? होय का? आणि तुमचं नाव काय सर? होय का? अजून एक ते आहे ती हुसेन मुल्ला म्हणून आणि गोरेगावचा अमित कवरे गोरेगाव. होय का? ते नियोजन सगळं ते करतो आता पहिलाच. होय का? आणि काय फोन केला की पहिले तेवढा घेऊन जायचं, कारण का सुट्टी मेकर हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट राहतोय. हा तेच ना, मग कशा पद्धतीने राहतो खेळ हा जरा थोडासा सांगू द्या ना आम्हाला, विश्लेषण थोडस सांगा सर, सांगा की, कारण का प्रत्येकाला ते शक्य नाहीये. काय सांगा? अडचणी पण भरपूर आहेत ना त्याला. होच की पैशाची अडचण आहे, समजे त्यातनं पण समजून मागतो ह्याला बाहेर काढायचं म्हणजे ना आधली दिवशीच पैसे जर येते ते, मग कसं येते ते त्याला माहिती असं करू. असं काय नाही, आम्ही नुसत्या शेतीच्या जीवावर जाय, पण अडचण नाही की असं बाबा उद्या जायचं तर आज त्याचं नियोजन ते ऑटोमॅटिकच होतं आमच्या पैसे. असं काय नाही की घरात पैसे पळवणं आहे असं पण काही नाही आमचं, पण ते जायचं त्या दिवशी पैसे हमकाच असते ते. मग ह्याला जोडीला वगैरे घ्यायचं म्हटलं तर वायदी वगैरे ते वायदी आम्हाला पण भेटते त्या आदत मध्ये पळायला गेले की वायदी देते ते नेते दिले तर पैसे घेते आम्हाला पैसे नको आम्हाला त्याच्या खाती पैसे घ्यायचं नाही असं माहितीच नाही. पैसे आणायचं आणि त्याला खायला काय तुमची इच्छेने दिलं तर घ्यायचं असं एवढं. नाही तर मस्त घेणार 10,000 रुपये वाय दे, आम्ही दिले ते 5-5 10,000 शिकवायला बाहेर पैसे. होय का? हो सुरुवातीला त्याला, पण आम्ही नाही कोणाकडून वायदी घेतली. पण वायदीचा जरा प्रकार थोडासा जास्तही झाला तर त्याच्यामुळे ते मिडल सामान्य माणसाला ते शक्य होत नाहीये. ते सामान्य माणूस उपधरणा झाला याच्यात वायदीमुळे. मस्त पहिलं घेणार काय करणार, पण त्याच्यात अडचणी आहेत त्याला. कारण का आज एका अड्ड्यावरती न्यायचं म्हटलं तर नेहमी आणण्याचा खर्च असतो भरपूर. 10,000 रुपये जाते तेच ना, घेऊन जायचं 10,000 रुपये नेट जाते नक्कीच. 10,000 रुपये मग त्या मैदानात जर समजा आपण नाहीच बसलो, नाही मैदान पटकवलं, तर ते पुन्हा मोकळ्या हाताने माघारी यायचंय म्हटल्यानंतर टीमला काय देणार आहे? शेवटी टीम जपायची आहे, टीम आहे, येणं जाणं आहे, सगळ्या गोष्टी सांभाळून कराव्या लागतात गोष्टी. तर हे नुसतं नावासाठी आहे, फायदा काहीच नाही, फायदा काहीच नाही. आता तुमच्या या युट्यूब चॅनलवर आमचं नाव होणार एवढंच आम्हाला मोठीपणा, ह्याच्यापेक्षा जास्त मोठीपणा काय आहे त्याला, असं आहे ना आमचं विषय काहीच नाही सर. खरंच आज तुम्ही स्पष्ट आणि छान बोलला सर,
की ही आहे सत्यस्थिती आहे आणि ह्या सत्यस्थितीवर कोण बोलण्याचा प्रयत्न करत नाहीये. पण आज तुम्ही बोलला, आम्हाला छान वाटलं सर. आणि तुमची मुलाखत घेऊन तुमच्या टीमचं जी आहे आता आपल्याकडे आलेली सगळी टीम, आता तुमची खूप मोठी आहे शंकरप्रेमी टीम, पण जेवढी आज भेटली त्यांच्या सगळ्यांचं मी धन्यवाद मानते की तुम्ही सगळे आला आणि आम्हाला वेळ दिला. पुन्हा आम्ही नक्कीच येऊ. आमच्याकडून पुन्हा अभिनंदन तुमच्यासाठी की नक्की तुम्ही प्रगती करू आणखी, आणि पुन्हा आम्ही मुलाखतीला येऊ तुमच्या नक्कीच, आणि त्यावेळेला पण आपण मुलाखत घेऊ पुन्हा उत्साहाने, नवीन जोशने. तर बिनजोडला कुठली बरं गाडी, आमच्या बॅनर जरी टाकलं तरी आम्हाला कोण देऊ, आमची गाडी कोण जरी होय का आपल्या भागात तरी या कर्ड भागात. चला, शुभेच्छा आमच्याकडून तरी आणि धन्यवाद. आणि आपल्या सर्वांचेही खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.